हातकणंगले तालुक्यातील पेटवडगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल असलेल्या एका प्रकरणात वाद मिटवण्यासाठी आलेल्या दोन गटांमध्ये प्रचंड हाणामारी झाली होती. यामध्ये राहुल लोहार याच्यावरही हल्ला झाला होता. याबाबत राहुल लोहार याची आई मीना सुरेश लोहार यांनी एक महिन्यांपूर्वी अक्षय माने, सागर शिंदे, विशाल माने, प्रवीण माने यांच्यासह 8 ते 9 कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ही तक्रार दाखल करून एक महिना झाला तरी पेटवडगाव पोलिसांनी अद्यापही संशयितांवर कारवाई केलेली नाही. जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे निवेदन देऊन योग्य ती कारवाई न झाल्यास 21 जूनपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या निवेदनाची दखल न घेतल्यानं मीना सुरेश लोहार, शोभा बाळसो पाटील, उमा नवनाथ हाके, शारदा जाधव यांनी नगरपालिका चौकात 21 जूनपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस असून पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही. 11 मे रोजी जी भांडणं झाली त्या दोन्ही गटात भांडणं झाली कोणत्या कारणास, त्यातील आमच्या गटातला न्याय मिळालेला नाही. आमच्या गटातल्या पोरांना अटक केले पण त्यांच्या गटातल्या पोरांना एकाही अटक केलेली नाहीये. आणि इथल्या पोरांना अटक केली, माझा नवर CCTV मध्ये फुटेजमध्ये होता, मारायला नव्हते तरी पण त्यांचं नाव घेतलेलं आहे. पोलिसांनी खोटी तक्रार घेऊन त्यांच्या बाजूनं पोलीस आहेत, आमची खोटी तक्रार घेऊन न्याय करत आहेत, म्हणून आम्ही उपोषण बसवलेलं आहे. आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण हलवणार नाही. आणि जरी न्याय मिळाला नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, तीव्र आंदोलन करू, आम्हाला यातनं न्याय मिळालाच पाहिजे. दरम्यान उपोषणाला बसलेल्या मीना सुरेश लोहार यांची आज प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी पोलिसांनी दंगल काबू पथकही तैनात केलंय.